पण बघितलं रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे, मात्र बहुतांश भागांमध्ये सध्या तरी पावसाचा जोर नाही आहे. काही ठिकाणी नद्यांची पाणी पातळी जी आहे ती देखील आता त्यामध्ये घट झालेली आहे, त्यामुळं पूरग्रस्त भागांना जो धोका होता तो धोका देखील आता टळलेला आहे. पुढच्या बातम्यांकडे आता आपण वळूया. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं, मात्र पुण्यामध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळालं होतं. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळल्याचं दिसलं. अजित पवारांनी सांगितल्यानंतर सुद्धा शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते, त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. आणि विशेष म्हणजे अजित पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती. या सगळ्या प्रकारानंतर अजित पवारांनी यावर संताप व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान गर्दी झाल्यानं शहराध्यक्षांनी जाहीर माफी सुद्धा मागितली. मी या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय अजितदादांची आणि त्याचबरोबर समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची मनापासून या ठिकाणी क्षमा मागतो आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. वळातच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी सर्वात भव्य कार्यालय या पुणे शहरामध्ये होते, त्याच्या उद्घाटनासाठी आज आदरणीय अजितदादा आले होते. 22 वर्षानंतर या शहराला एक मोठं कार्यालय मिळतं. हे शहर हे आदरणीय पवार साहेबांचं, आदरणीय अजितदादांचं, आदरणीय सुप्रियाताईंचं आहे. आणि या शहरामध्ये पहिल्यांदा एवढं मोठं कार्यालय होत असताना दादा येणार आहेत, या उत्सुकतेपोटी, या प्रेमापोटी या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दादा पोलिसांना काय सांगा? ऍक्शन घ्यायला सांगतो. कार्यक्रम ज्यांनी आखला त्याच्यावर ऍक्शन घ्यायला सांगतो. दादा पोलिसांना काय सांगा? ऍक्शन घ्यायला सांगतो. कार्यक्रम ज्यांनी आखला त्याच्यावर ऍक्शन घ्यायला सांगतो. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यातल्या या सगळ्या प्रकारावर टीका केली आहे. मग आता सरकार निष्पक्षपातीपणे या 7-8 हजार लोकांवर गुन्हे दाखल करणार आहे का? तर त्या ठिकाणी सरकारला इतर नागरिकांना सांगण्याचा नैतिक अधिकार त्या ठिकाणी उरतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या बद्दल त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे अजितदादांसारखं नेतृत्व, एक कठोर प्रशासक, किंबहुना त्या ठिकाणी एक परखड राजकीय नेता म्हणून पाहिलं जातं, कार्यक्रमापूर्वी माहिती घेणं आवश्यक होतं, ती घेतली की नाही माहीत नाही, की जाणीवपूर्वक गर्दी असली तरी जाण्याचं काम त्यांनी केलं हे या ठिकाणी कळायला मार्ग नाही. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.